स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी प्रतीक्षा लांडगे, स्वराज्य मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। तांदुळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी विकासाच्या बाजूने कौल दिला आहे। ग्रामस्थांनी विरोधकांना नाकारले आहे। स्वर्गीय वसंतराव पाटील ग्रामविकास पॅनलने या निवडणुकीत मोठा विजय संपादित केला। ग्रामस्थांचा विश्वास सार्थ ठरणार असून गावाच्या सर्वांगीण विकासाची गती वाढणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रतापराव पाटील यांनी दिली आहे। पाहूयात प्रतापराव पाटील काय म्हणाले। माननीय जयंतराव पाटील माजी जलसंपदा मंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कैलासवासी वसंतराव काका पाटील पॅनेल यांच्या पश्चात ही आम्ही पाटील कुटुंबीय आणि आमचे सर्व पॅनेलचे प्रमुख आनंदराव पाटील, दीपक पडळकर, सुहासिनी कांबळे, हिराबाई पाटील गुरव, म्हणजे पाटील त्यांचं गुरव नाव आहे, मनीषा पाटील, रमेश पाटील, शशिकांत पाटील आणि संगीता कदम हे प्रमुख 8 उमेदवार आमचे प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले। याच्या पाठीमागे एकच कारण आहे, काकांनी निस्वार्थीपणे आखून दिलेल्या ध्येय धोरणानुसार जयंत पाटलांच्या अडळ विश्वास ठेवणारी आम्ही सर्व मंडळी आणि त्यांच्या आणि मानसिंगभाव आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली तांदुळवाडी ग्रामपंचायतीचा गेल्या 5 वर्षात मोठ्या प्रमाणे विकास झालेला आहे। गावचा चेहरा मोहरा बदलण्याची प्रक्रिया पूर्णपणे अंतिम टप्प्यात आलेली आहे। जलजीवन मिशनचं काम 70% पूर्ण झालेलं आहे। ग्रामपंचायतीचं काम 50% पूर्ण झालेलं आहे आणि सर्व चोळाबोळातनं रस्त्यातून ब्लॉक बसिण्याचं खडीकरण करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। गटारांचं काम पूर्ण झालेलं आहे। गटार शुद्धीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे। शाळांचं काम चांगल्या प्रकारे मराठी शाळेमध्ये चालू आहे। त्याचबरोबर हायस्कूलला वेळोवेळी जी पंचायतीकडून मदत लागती त्यासाठी आमचे आवरात प्रयत्न असतात। तांदुळवाडीमधल्या मुलींचं शिक्षण व्हावं हा एकमेव उद्देश हायस्कूलकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा आहे, कारण गावातच मुली शाळेला पाठवण्याची बहुसंख्य प्रथा आहे। त्याला अनुसरून आम्ही तिथं त्या मुलींच्या शैक्षणिक विकास व्हावा यासाठी सातत्याने हायस्कूलमध्ये जी काय असेल त्यामध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण देण्याचं काम चालते। त्याचबरोबर सर्वांगीण गावचा विकास, गावची सर्व मंदिरे, महादेव मंदिर एक उत्कृष्ट गेल्या 5 वर्षात बांधकाम झालेलं आहे, विरोबा मंदिराचं झालेलं आहे, मारुती देवालयाचं झालेलं आहे, त्याचबरोबर विठ्ठल मंदिराचं झालेलं आहे, जवळजवळ सर्व आणि ती तुमच्या तिथं कुठली मंदिर ते मराई देवी मंदिर बरेच दिवस उपेक्षित होते तर तिथेही सुद्धा मंदिर बांधण्याचं काम झालेलं आहे। म्हणजे लोकांचा विकास अधिक धार्मिक भावना जोपासून त्या सर्व लोकांना कसं समाधान लावलं अशा पद्धतीनं आज जर तुम्ही जाऊन प्रत्यक्ष महादेव मंदिराला भेट दिली तर तुमचं 2 मिनिट असं होईल की इथं मंदिरच आहे का, अशी वास्तू असणाऱ्या उपलब्ध जागेमध्ये छानपैकी बांधलेली आहे आणि ती संपूर्णपणे लोकवर्गणीतून बांधलेली आहे। त्यामध्ये मोलाचं श्रेय आपले तंटामुक्त अध्यक्ष सर्जराव दादा, माजी सरपंच रमेश पाटील, आमचे पुतणे मास्तर
विशाल पाटील, त्याबरोबर लिंगायत मध्ये संभाजी तोडकर, पांडुरंग लट्टे आणि दत्ता डॉक्टर कुमार कुलकर्णी, अशोक जोशी, अनिल जोशी या सर्व मंडळींनी तिथं हातभार लावून, चमन बापू या सर्व मंडळींनी हातभार लावून तिथे मध्ये विकास केलेला आहे. तर आता हे पाठीमागचा विकास झाला, पण इथून पुढच्या कालखंडामध्ये तांदळवाडी डिजिटल करायचं आहे आपल्याला. की तांदळवाडीचं स्वप्न, तांदळवाडीत कुठलीही उणीव असू नये, सर्व संस्थांना जी जी काय लागल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ती सर्व मदत, त्यांच्यासाठी ज्या काही सेवा सुविधा उपलब्ध शासनाच्या माध्यमातून लोकवर्गणीतून ज्या करता येतील त्या करायच्या आहेत. त्याचबरोबर इथली अगदी निकडीची गरज की प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आता प्रगतीपथावर आहे, ती पूर्ण झाल्यानंतर गावच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गोरगरिबांना अगदी अल्प दरात अगदी मोफत औषध पाणी प्राथमिक गरजा व्हाव्यात ह्यासाठी आमचे सर्व बॉडी क्रियाशील आहे. ती इमारत राहुल माळकांच्या फंडातून सुरू आहे. त्याचबरोबर अन्य काही आता विनय कोरे सुद्धा आपल्याला म्हणलेले आहेत, नवीन केंद्र शासनाची योजना काय आहे ती बघतो आणि तुमच्या गावासाठी एखादी मी जी काही योजना असेल ती तुम्हाला देतो. भविष्यात येणाऱ्या सर्व अडचणी ग्रामस्थांना चांगल्या प्रकारची आरोग्याची सुविधा, पाण्याची सुविधा, लाईटची सुविधा, त्याचबरोबर निरनिराळ्या उद्योगधंद्यांना छोटे मोठे उद्योगधंदे आपल्याकडे उपलब्ध असणारे खोकी बाजार यांना लाईट पुरवठा, पाणी पुरवठा, स्वच्छतेची मोहीम चांगल्या प्रकारे राबवून, त्याचबरोबर आपल्या गावाला स्मशानभूमीची जी अडचण आहे तिथं ब्लॉक बसवून ती तांत्रिक बाबीत अडकलेला प्रकरण आहे, तर जे काही शिल्लक कारणाचं धागेदोरं फोडं करत असतील ती लोकांनी त्या ज्या काय पंचायत बरखास्त वगैरे असं जी काही प्रकरण आहेत ती पूर्णपणे फेटाळून लावले ही सर्व विजयावरून कळते. आणि जी फेटाळणारा ग्रस्त किती बाजूला फेकलाय की आपल्या विचाराची तिथं वाताच झालेली आहे ही यावरून स्पष्ट होते. त्याचबरोबर आमचे विरोधी पॅनल बाबासाहेब अण्णांचे, त्यांचा सुद्धा जी काय हेतू होता तो शुद्ध प्रामाणिकपणे गावच्या विकासाचा हेतू नसल्यामुळे की एचकंचित आपलं काम आपण बघावं अशा उद्देश आहे. त्यांच्यासुद्धा आनंदराव पाटलांनी धडक मारून त्यांच्या सपनाचा चकणाचूर केलेला आहे. अशा पद्धतीने आमचे पॅनल यशस्वी घोडदौडीत आहे. त्यामध्ये आपण पत्रकारांनी जनतेने आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सहानुभूतीपूर्वक ठेवावा. आम्ही वेळोवेळी प्रसिद्धीपासून अलिप्त असणारी माणसं आहे, असं फारसं मागं लागत नाही काय करून आमची प्रसिद्धी करा. आमची काम हीच प्रसिद्धी आहे, हाच आमचा अजेंडा आहे, हेच आमचं ध्येय आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभे आहे. एवढं बोलून आमचं भाषण पुरे करतो.